दुसरा आरोग्य विषय सर, आपण आता बऱ्याच दिवसांना भेटतोय, आपल्याला महाराष्ट्रातील स्थितीमध्ये जेवण येणं काय आरोग्य विषयक आढावा स्थिती हो आढावा घेतलेला आहे, त्याची स्थिती माहिती घेतलेली आहे. मॉकड्रिल झालेलं आहे महाराष्ट्राच्या सगळ्या हॉस्पिटलांचं. घाबरण्याचं काहीही कारण नाही. JN1 हा जो न्यू व्हेरियंट आलेला आहे तो माइल्ड आहे, त्याच्यामुळं घाबरून जाण्याचं कारण नाही. पण जसं WHO आपल्याला अवेअरनेस केलं, केंद्र शासनानं अवेअर केलं, आपण काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं जे काय झोपेचे पेशंट असतील त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, आणि गर्दीच्या ठिकाणी जायचं असेल तर स्वतःची कुटुंबाची काळजी घेण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं एवढंच काळजी घ्यायची आहे. JN1 तसा सिरियस व्हेरियंट नाही आहे, आणि महाराष्ट्रातली तमाम जनतेला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो त्यांनी घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. गेल्या 15 ऑगस्टला आपण जाहीर केलं होतं की आरोग्य विषयक जो काही सुविधाचा लाभ सरसकट सगळ्या रेशन कार्ड धारकांना मिळणार, आपला जे झालं पण अंमलबजावणी झाली नाही. अंमलबजावणीचं त्याचं आता नोटिफिकेशन निघालेलं आहे. 1.5 लाखाची 5 लाख महात्मा फुलेची योजना, त्याचं जाहीर प्रकटन झालेलं आहे, त्याचं जाहिरात पब्लिश व्हावं लागते, ते झालेलं आहे. येत्या 15 ते 20 दिवसामध्ये तशा पद्धतीचा JR निघाल आणि प्रत्येक रुग्णालयामध्ये ही योजना 1.5 लाखाची 5 लाखावरती जाईल. सगळे कार्ड हो सगळ्यांना, म्हणजे त्या ठिकाणी केशरी रेशन कार्ड किंवा जे पहिलं पिवळं रेशन कार्ड होतं ती जी मर्यादा होती, पांढरं रेशन कार्ड, ही मर्यादा काढून टाकलेली आहे. ह्या योजनेचा लाभ तमाम महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेला त्याच्यामध्ये समावेशन केलेलं आहे, त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.